हॅलो नमस्कार मंडळी सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते ती असते अंधारावर मिळवलेला विजय आणि देवाची एक सुंदर कलाकृती जगावर प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि सुरुवात एका नवीन दिवसाची नवीन ध्येयाची मंडळी शुभ प्रभात नमस्ते ससरी सलाम अलेकुम वनकम आदाब मंडळी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे असं मी दरवेळेला म्हणतो पण प्रत्येक दिवस एक नवीन उम्मीद घेऊन येतो नवीन तेज नवीन उत्साह आणि आजचा दिवस जो आहे तो खरं तर बँक नॅशनलायझेशन डे असा म्हणून आहे म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तरला आजच्याच दिवशी बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं आणि ते खूप गरजेचंही होतं चौदा बँक्स त्यावेळेला राष्ट्रीय राष्ट्रीयकरण झालं होतं आणि ते खूप गरजेचं यासाठीही होतं की समाजकल्याण असेल किंवा जे ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांना कर्ज सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणं बँकेचं विकसित करणं किंवा बँक प्रणाली कशी कार्य करते त्या अनेक गोष्टी लोकांना सोप्या व्हाव्या म्हणून हा दिवस त्यांच्या स्मरणोत्सवमध्ये साजरा केला जातो बँक नॅशनलायझेशन डे म्हणजे हरवलेली वस्तू कधीतरी सापडू शकते पण एक गोष्ट अशी आहे ना की तुमच्या हातातून जर निसटली तर ती पुन्हा कधीच मिळत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा आणि ती वस्तू काय माहिती आहे तुमच्या आयुष्यातले छोटे छोटे क्षण कारण हे क्षण एकदा का गेले की पुन्हा येत नाहीत म्हणूनच हसत राहा आनंदी राहा आणि मनसोक्त जगा अरे हसण्यावर आठवलं एकदा मला बँकेतून कॉल आला आणि मला म्हणाले सर आपण दर महिना पाच हजार रुपये आमच्याकडे जमा करा आणि तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल त्या रिटायरमेंटच्या वेळेला आम्ही तुम्हाला एक करोड रुपये देऊ मी म्हणालो वा छान प्लॅन मस्त आहे उत्तम आहे पण जर असं हा प्लॅन आहे ना तो उलटा करा तुम्ही मला एक करोड रुपये आत्ता द्या आणि मग जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही दर महिन्याला माझ्याकडनं पाच पाच हजार रुपये घेऊन जा सोपं आहे एवढं म्हणताच बँकवाल्यांनी फोन ठेवून दिला मला कळलंच नाही कमाल आहे ना काय बरं चुकलं मंडळी <laughs> पुन्हा एकदा तेच म्हणेन हसत राहा आनंदी राहा आणि मनसोखते जगा मंडळी अर्थव्यवस्था नेमकं काय आणि आपल्या या आजच्या बाजारपेठेमध्ये सामान्य माणसांनी काय अपेक्षा करावी कितीतरी प्रश्न आपल्याला पडलेले असतात आणि याचसाठी या, या प्रसन्न सकाळी आपल्या स्टुडिओमध्ये दूरदर्शन सह्याद्री वाहिनीमध्ये आपल्याशी थेट गप्पा मारण्यासाठी एक खूप प्रतिभा प्रतिभावान व्यक्ती आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे जे आपल्यासमोर आज याच विषयावर चर्चा करणार आहेत माझ्यासोबत आहेत एस्कॉट सिक्युरिटीज लिमिटेडचे बिझनेस हॅड आणि मनी कंट्रोलवर गेली अनेक वर्षं आपण आर्टिकल लिहित आहेत त्याचबरोबर विविध वाहिन्यांतून विविध वृत्तपत्रातून आपण अनेक वेळा मार्गदर्शन करता असे आहेत श्री राजेश तांबे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार सर कसे आहात तुम्ही बिलकुल छान Uh, सकाळी प्रसन्न सकाळ आणि नमस्कार मंडळी uh, या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे सुरुवात या गोष्टीतून करीन सर की आज बँक नॅशनलायझेशन डे आहे आपण काय म्हणाल यावर याच्यावरती माझी टिप्पणी ही राहील की नाईनटीन फोर्टी सेव्हन मध्ये जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला तर त्याच्यानंतर प्रायोरिटी ही होती की तेव्हा प्रायव्हेट सेक्टर काही खूप जास्त नव्हता तर त्याच्यामध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन फक्त गव्हर्मेंटची असायची किंवा गवर्नमेंट मेजर इन्व्हेस्टर होता नाईन्टीन पर्यंत आपण बघितलं की पब्लिक सेक्टर्सला इव्हन अमेरिकेच्या कंपनीजनी पण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली नाही तर जेव्हा ती ट्रान्सफर केली नाही तर मग त्याच्यामध्ये काय होतं की सगळा कन्सन्ट्रेशन पब्लिक सेक्टरवर होता आणि त्याच्यामध्ये नाईन्टीन फोर्टी सेव्हन नंतर क्योंकि जसं तुम्ही म्हणाला की बँका होता तेव्हा आपले जे मोठे इंडस्ट्रीयल हाऊसेस होते टाटाज ता होते बिर्लाज होते यांच्या बँका होता पण त्याच्यामध्ये एक पॉईंट असतो की प्रायोरिटी लेंडिंग करायची असते अच्छा तर ती प्रायोरिटी लेंडिंग ते कशाला करतील हा एक असा एक मुद्दा होता तर त्याच्यावरती क्योंकि आपल्याला फास्ट एक्सपॅन्शन करायचं होतं प्रायव्हेटचं प्रायव्हेट कंपनीचं काही खूप जास्त पार्टिसिपेशन नव्हतं तर तेव्हा आपण बघितलं जेव्हा आपण टेनेसी व्हॅलीवर भाकरा नंगल बनवला त्याच्यानंतर आपण एवढे इरिगेशन प्रोजेक्ट्स घेतले तर हे सगळे जे आपण जे क्रिएट केले ॲसेट्स मी हे म्हणेल की देव्हर द दे टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया तर हे सगळे जे पब्लिक सेक्टर्सनी केले पॉवर सेक्टरमध्ये पण तुम्ही बघा एन टी पी सी नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह मध्ये आला तर हे सगळं जे केलं आज एनटीपीसी पी सी सर्वात वर्ल्डची लार्जेस्ट कंपनी आहे जी पब्लिक सेक्टर आहे जी पन्नास हजार मेगावॉट इलेक्ट्रिसिटी हो। प्रोड्यूस करते आज तेवढी कॅपॅसिटी क्रिएट करणारा कोणीही प्रायव्हेट सेक्टरमध्ये हा हात लावणार नाही <laughs> क्योंकि पर मेगावॉट काही सहा ते सात करोडची इन्व्हेस्टमेंट आहे हो। तीन लाख पन्नास हजार ची टोटल मध्ये कोणत्या उद्योगपतीकडे एवढा पैसा आहे की जो ही हा हा एवढा मोठा प्रोजेक्ट करेल तर म्हणून तो जो एक जो टाइम होता त्याच्यामध्ये त्यांनी या बँकांचं हे केलं नॅशनायझेशन केलं नॅशनलायझेशन केल्यानंतर अजून बँका उघडल्या आणि अठरा की काही आपल्या पब्लिक सेक्टर झाले आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांच्या काहीतरी ज्या सबसिडीज होत्या स्टेट बँक ऑफ बिकाने स्टेट बँक ऑफ राजस्थान तर तो, तो कार्ड डिफरंट होता तर वी आर टॉकिंग अबाउट नाईन्टीन सर बँक नॅशनलायझेशन डे बद्दल आपण बोललात पण गेली अनेक वर्ष आपण मनी कंट्रोलवर छान आर्टिकल लिहितात अनेक लोक आपले प्रश्न आपल्याला विचारतात आणि आपण विविध अनेक वेळा आपण मार्गदर्शन करता एक प्रश्न असा मला विचारायचा आहे खूप सिंपल की तुमच्या मते इकॉनॉमिक्सची व्याख्या काय नॉर्मल माणसाला इकॉनॉमिक्सची व्याख्या ही आहे की त्याच्यामध्ये आपण क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह मायक्रो मायक्रो घेतो पण साधारण माणूस जो आहे तो इकॉनॉमिक्सला असं हे समजतो की आम आदमी जो इंडियाचा एकशे पंचवीस कोटीची जी, जी पॉप्युलेशन आहे त्याच्यासाठी एक सिंपल क्वेश्चन हे आहे की जो गोष्टी तो रोज मार्केटमध्ये घेतो त्याच्यावरती प्राइस राईज नाही पाहिजे इन्फ्लेशन नको अजून त्याच्यानंतर त्याला त्या ता गोष्टी इझिली अवेलेबल पाहिजे अजून बाकीच्या गोष्टी जसं वीज आहे पाणी आहे हे त्याला मूलभूत गरजा ज्या गरजा त्याच्या फुलफिल व्हायला पाहिजे दिस इज ही एक सिंपल व्याख्या इकॉनॉमिक्सची इकॉनॉमिक्सची सर आपल्या मते ग्रोथ म्हणजे काय आणि ती कशी होईल बघा ह्याच्यावरती खूप मोठा एक आता विवाद चालू आहे की आपली जी ग्रोथ आहे ही किती वर्षापासून आता जशी ही साठ टक्क्यावर पडली आहे अटकलेली आहे मग त्याच्यानंतर आता बघा मध्ये विवाद झाला होता इलेक्शन मध्ये की जे आपले हे होते चीफ इकॉनॉमिक एडवायझर त्यांनी म्हटलं की त्यांची अशी शंका आहे की ग्रोथ काहीतरी टू पर्सेंटनी कमी होऊ शकते कमी होऊ शकते म्हणजे वन पर्सेंटेज हंड्रेड बेसिस पॉईंट इज इक्वल टू वन पर्सेंट तर त्याच्यामध्ये जो आपण हे घेतो तर त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये त्यांनी हे पण म्हटलं की ते कन्फर्म नाही आहे okay. इट वॉज अ रायटिंग पेपर ओके तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावरती डिस्कशन करता hmm. माझं असं म्हणणं आहे की याच्यावरती टू मच ऑफ कन्सन्ट्रेशन नाही कोणी करायला पाहिजे हा जो मुद्दा आहे हा इकॉनॉमीसाठी सोडून द्यावा हा त्यांचा चर्चाचा विषय आहे <laughs> सामान्य माणसांनी फक्त हे बघायला पाहिजे की त्याची त्याच्याकडे नोकरी आहे hmm. त्याच्याकडे त्याची फॅमिली आहे आणि त्याला रोजमर्याच्या गोष्टी त्याला बरोबर मिळतात आहे पण जसं तुम्ही म्हणाला की ग्रोथ आपल्याला इंडियामध्ये जी यायला इंडिया पाहिजे हा एक खूप मोठा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये ग्रोथ आली तर मग एम्प्लॉयमेंट पण जनरेट होते तर तो, तो पण एक मुद्दा याच्याशी कनेक्टेड आहे ग्रोथमध्ये मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगेल की जे लोक फार यानी समजतील की आपल्याकडे हा रस्ता आहे या रस्त्यावर एक गाडी जाते आता त्या गाडीला तुम्ही त्यांच्या स्पीडने जाऊ द्या पण त्याच्यामध्ये अगर तुम्ही हर्डल्स टाकले स्पीड ब्रेकर्स टाकले पण त्याच्यामध्ये त्या हर्डल्स येतात आन्सर खूप साधा आहे की जेव्हा ती गाडी चालली आहे त्या गाडीला फुल स्पीडमध्ये जाऊ द्या कोणतेही हर्डल्समध्ये टाकू नका कोणचेही रिस्ट्रिक्शन्स नाही पाहिजे कोणचेही प्रॉविजन्स नाही पाहिजे अँड लेट इड हॅबिट्स ओन स्पीड it, uh, हा एक मुद्दा आहे सेकंड अगर आपण अगर इकॉनॉमिक्स यांनी बघितलं तर ग्रोथमध्ये चार पिलर्स असतात hmm. सर्वात मोठे एक्सपेंडिचर जो सर्वात मोठा जो खर्च असतो तो, तो गव्हर्नमेंट करते विच इज नोन एज गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सेकंड असतं प्रायव्हेट कन्झम्पन आपल्या इंडियामध्ये गव्हर्मेंट आपला खूप खर्च करते ते आपल्याला दिसतातच आहे फिगर्समधून oh. तर त्याच्याने कशी एम्प्लॉयमेंट जनरेट होते गवर्मेंट रस्ते बनवते रस्त्यामध्ये तुम्हाला स्किल्ड नॉनस्किल्ड लेबर आहे तर त्याच्यामध्ये तुमची खूप जनरेट होते एम्प्लॉयमेंट yeah. आता मोस्टली इंडस्ट्रीमधून तर गव्हर्मेंट निघालेलीच आहे आता नवीन काही पब्लिक सेक्टर्स तर काही इन्कॉपरेट होत नाही आहे आपल्या इंडियामध्ये काहीतरी साधारण टू फिफ्टी पब्लिक सेक्टर्स आहे ज्याच्यामध्ये पन्नास काहीतरी प्रॉफिटेबल आहे बाकी सगळे लॉस मेकिंग आहे दुसरं जसं मी सांगितलं की ग्रोथचा एक रि दुसरा बर्टिकल हे आहे की प्रायव्हेट कन्झम्शन तो पण आपल्या इंडियामध्ये पॉझिटिव्ह आहे आपल्याकडे पॉप्युलेशन वाढते आहे hmm. पॉप्युलेशन वाढते आहे लोक कन्झ्युम करतात आहे आणि जे यंग जनरेशन आहे त्यांना सगळं पाहिजे तर hmm. त्यांची कन्झम्शन सर्वात जास्त आहे ओल्ड पीपलची कन्झम्शन कमी असते बिकॉज ऑफ दी ओल्ड एज पण आपल्याकडे पॉप्युलेशन आहे वाढते तर त्याच्याने आपली प्रायव्हेट कन्झम्पन वरती जाते ती काही खाली जात नाही तर hmm. तो एक फार प्लस पॉईंट आहे विच जनरेट्स डिमांड तिसरा आहे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट लेकिन आता आपण बघतोय की काही एरियामध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट होत होत नाही पण त्याच्यामध्ये असं आपण बघायला पाहिजे की कोणीही प्रायवेट जो उद्योगपती असतो जोपर्यंत त्याला डिमांड दिसत नाही समोर तो आपली कॅपॅसिटी वाढवणार नाही म्हणजे समजा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की सिमेंट मॅन्युफॅक्चर सिमेंट बनवतोय बरोबर आणि तुम्ही अगर त्याला सांगाल की रेट ऑफ इंटरेस्ट कमी देते बँक आणि त्याच्यानी तू आपली कॅपॅसिटी वाढव तर तो कॅपॅसिटी वाढवणार नाही हो, किंवा कॅरिंग कॉस्ट खूप हाय आहे त्याला मार्केटमधून फिलर्स मिळतील की सिमेंटची वाढ वाढलेली आहे सिमेंटची डिमांड वाढलेली आहे त्याला ऑटोमॅटिक ते सगळे फिगर्स येतील तर जेव्हा त्याला हे कळेल की आता डिमांड वाढते तेव्हा तो लोन घेईल अजून सिमेंटचं प्लांटची एक्सपॅन्शन करेल पण त्याला ते दिसायला हवं ते दिसायला पाहिजे व्हिजिबिलिटी तुम्हाला दिसते तुम्ही अगर तुम्ही असं म्हणाल की सिमेंटची डिमांड येणार आणि त्याच्यासाठी मी आपली कॅपॅसिटी आतापासूनच वाढवून ठेवतो तो कोणीही इंडस्ट्रीस कोणीही बिझनेसमॅन अशी मोठी रिस्क येणार नाही ते म्हणजे आशेवर बसण्यासारखं आहे हो तर पण माझं म्हणणं हे आहे की सगळ्या सगळ्या सेक्टर्समध्ये असं नाही आहे काही काही सेक्टर्समध्ये जसं आता पॉवरमध्ये एका काळामध्ये तुम्ही बघितलं की खूप आपल्याकडे पावाची शॉर्टेज होती त्याच्यामध्ये मी म्हण म्हणतो इंडिया वॉज अ पॉवर हंग्री कंट्री बट टुडे वी आर नॉट पॉवर हंग्री आपल्याकडे आता सप्लस सिच्युएशन आहे आता आपल्याकडे तुम्ही बघा की विजेची आपली जी जनरेशन आहे खूप छान झालेली आहे पण आता ही सायकल आहे जेव्हा डिमांड वाढेल जेव्हा मग तो गॅप येईल तेव्हा परत मग नवीन प्लांट्स लागतील पण आता अगर तुम्ही कोणाला सांगितलं की एक प्लांट लावा आणि तो हे कराल तर तो, तो ही रिस्क घेणार नाही बरोबर त्याच्यानंतर नेचर ऑफ द बिझनेस पॉवर सेक्टरचा असा आहे की हा कॅपिटल इंटेन्सिव आहे खूप खर्च लागतो आता तुम्ही छोटे युनिट्स लावू नाही शकत की शंभर मेगावॉट दोनशे मेगावॉटचा तुम्ही पॉवर प्लांट लावला आता कॉन्सेप्ट आलेल्या अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट्सचे चार हजार मेगावॉटची तुमची कॅपॅसिटी जनरेशन कॅपॅसिटी पाहिजे चार हजार मेगावॉटची अगर तुम्ही जनरेशन कॅपॅसिटी केली त्याच्यावरती केपेक्स जो आहे सहा ते सात करोड रुपया तुमचा खर्च लागतो त्या प्लांटला लावण्याचा म्हणजे चार हजार मेगावॉटला तुम्ही लावायचा असेल तर वीस हजार कोटीची वरची इन्व्हेस्टमेंट आहे वीस हजार कोटीवर कोड मध्ये बँका उद्योगपतींना म्हणतील तुमची कॉन्ट्रीब्युशन किती आहे तुम्हाला कमीत कमी याच्यामध्ये -कमी तीस टक्के चाळीस टक्के आपला पैसा टाकावा लागेल कोणत्या प्रायव्हेट सेक्टरच्या बिझनेसमॅन कडे वीस हजार कोटी मध्ये त्याला सांगितलं चार चारशे चाळीस टक्के तुमचा पैसा टाक म्हणजे आठ हजार करोड कोणत्या बिझनेसमॅन कडे आठ हजार करोड आहे तर आपल्या इंडियामध्ये ही जी सिच्युएशन होती हुँ. ही अशी होती की बँकेकडनं लोन घ्यायचं लोकांचा आयपीओ मध्ये पैसा आणायचा कितीही कंपनीज डेट झाल्या त्याचा काही ट्रॅक रेकॉर्ड नाही तुम्हाला अक्षरशः सांगतो हिंदुस्थानाच्या रिटेल इन्व्हेस्टर्सनी फुल कॉन्फिडन्समध्ये या लोकांना पैसा दिला मध्ये किती अशा हजारो कंपनीज डेट झाल्या तो पैसा त्यांनी कधी त्यांना डिव्हिडंड दिला नाही कधी हे नाही दिला एमटीएनएलची जशी डायरेक्टरी असायची ना तशी तुम्ही याची डायरेक्टरी बनवू शकता अरे बापरे ज्या कंपनीजने आयपीओ मार्केटमध्ये मा जे आले ज्या कंपनीज डेट झाल्या त्यांचा होल हेतू होता बँकांकडून पैसा घ्यायचा आयपीओ मध्ये पैसा घ्यायचा अजून ती कंपनी ला रेफर करून टाकायची की आमचा नेटवर्थ इरोड झाला झिरो की त्याच्यानंतर ती कंपनी बंद आणि त्याच्यानंतर तो सगळा पैसा सायफन केलेला ही अशी अवस्था इंडियामध्ये होती पण ती आता छान झाली बिकॉज ऑफ दिस कोड आणि जो चौथा पिलर मी जो तुम्हाला सांगतोय तो आहे नेट एक्सपोर्ट्स पण तो पण एक, एक फंक्शन आहे की तुमचा डॉलर एक्सचेंज रेट काय डिमांड अँड सप्लायवर तर हे चार पार्ट्स आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं कोणीही याच्यामध्ये काही करू शकत नाही आपल्या डिमांड आप येणार काम करत राहा काम करत राहणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे सरांनी खूप छान मुद्दा सांगितला बऱ्याच वेळा आपला प्रश्न असेच पडतात किंवा कुणीतरी आपल्याला सांगितलं म्हणून आपला प्रश्न पडतो म्हणजे बऱ्याच वेळा आपण हल्ली काही माणसं ज्यांना यातलं फार नाही कळत ते पण म्हणतात की आज डॉलरचा रेट एवढा आहे एक टाइम होता जेव्हा रुपया आणि डॉलर एकच होते मग हे आता वेळेवर येण्यासाठी कधी होईल किंवा त्यासाठी काय करावं लागेल हा तुम्ही प्रश्न फार छान घेतला की टीव्हीच्या माध्यमावर काय असतं माहिती आहे की हर माणूस टीव्हीवरती येतो आता तुम्ही आता एवढे चॅनल अगदी तर त्याच्यामध्ये असं असतं की हर माणसाला तुम्ही बोलावता <laughs> आता तो माणूस काही त्याचा काही सब्जेक्ट तज्ज्ञ नाही बरोबर त्याच्यामध्ये ती मुलगी असते ती छान अशी सुंदरशी जी आपण अँकर सुंदर अँकर असते त्याच्यामध्ये असे प्रश्न सुंदर मुलगी विचारते अच्छा आणि ती त्याला म्हणते सर असा माईक आता डॉलर ना ए, ए, रुपया खूप पडला आता सेव्हन्टी वन वर चालला मग तिचा पहिला प्रश्न असतो की हा कुठे जाऊन थांबणार हा असा प्रश्न झाला की जेव्हा ऑइलच्या प्राइसेस वाढतात ना तर तेव्हा तो, ते तो प्रश्न तसाच विचारला जातो सर कुठे तुम्हाला दिसतात तुम्हाला सांगतो सौदी अरेबियाचा जो किंग अब्दुल्ला आहे त्यांचा आज काटोलमध्ये दे आर द लिडर्स त्यांचे सर्वात जास्त बिगेस्ट प्रोड्युसर्स वर्ल्ड मध्ये काही सात आठ कंट्रीज आहे ज्यांच्याकडे तेल आहे आपल्याकडे पण तेल आहे बट आपण नेट एक्सपोर्टच नाही आपल्याकडे बॉम्बे हाय बाकीच्या मधून ऐश्वर्या मुक्ता पन्ना इथून आपण जो तेल काढतोय पण आपल्याकडे सप्लस नाही आहे पण ज्या कंट्रीजकडे स प्लस आहे तर ते एक्सपोर्ट करतात त्यांना पण अगर तुम्ही प्रश्न हा विचारला तर ते पण म्हणतील की आम्हाला पण माहिती माई नाही आम्ही पण हळू 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 ती प्राइस वाढवतो वन फॉर्टी सेवन डॉलरवर जेव्हा क्रूडची प्राइस गेली तेव्हा घंटी वाजली आणि मध्ये स्लम आला तर त्यांना हे कळलं की वन फाईव्ह पर्यंत वर्ल्ड ही प्राइस घेऊ शकते बरोबर त्याच्यावरती नाही तो कोणी म्हटलं ही प्राइस दोनशे डॉलरवर पण जाईल पण ते चुकीचं होतं तर इथे काय असतं माहितीये का तो माणूस येतो तुम्ही त्याला बोलावता त्याला काय त्या सब्जेक्ट बद्दल माहिती नाही आणि तो काय म्हणतो त्याची बायको काय म्हणते माझा नवरा आज टीव्हीवर आहे माझा नवरा छत्रपती आज बघ माझ्या आपल्या सगळ्या मैत्रिणींना सांगते पण त्याला काही त्याच्या सब्जेक्ट बद्दल काही माहिती नसतं तुम्हाला सांगतो इव्हन आरबीआय गव्हर्नर पण सांगू नाही शकत की, की हा रुपी किती किती जाऊन थांबेल पण त्याच्यामध्ये एकच तुम्हाला याचा हे सांगतो की त्याच्यामध्ये गव्हर्मेंटने इंटरव्ह्यून करायला नको गवर्मेंट जेव्हा इंटरव्ह्यून करते याचा एक सिम्पल तुम्हाला इकॉनॉमिकचा सा रूल सांगतो की पैसा याच्यासाठी फॉल करतो किंवा डॉलरची डिमांड जास्त आहे डॉलर आपल्याकडे कमी आहे पण आता याच्यामध्ये तो कोणी काय म्हणेल की आपल्याकडे जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे ते ने आरबीआय मध्ये फेकायला पाहिजे पण ते गवर्मेंट ने ती रिस्क घ्यायला नाही पाहिजे अँड दॅट वी शूड नॉट डू इट त्याचा रिझन हे आहे की आपल्याकडे आपला जो रुपी आहे हा फुली कन्व्हर्टेबल नाही आहे हा पार्शली कन्व्हर्टेबल आहे इट इज कन्व्हर्टेबल ऑन ट्रेड अकाउंट बट इट इज नॉट कन्वर्टेबल ऑन कॅपिटल अकाउंट बरं तर आणि काय होतं माहिती आहे का की आपल्याकडे लिमिटेड हे आहे हा जो डॉलर आपल्याकडे येतोय हा आपल्याकडे सर्वात मोठी कॉन्ट्रीब्युशन येते भ भ भ पासून अच्छा भ ची डेफिनेशन माहिती आहे का तुम्हाला प्लीज सर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल भारत हे भागे हुए भारतीय अरे आपण आयज म्हणतो तर हे जे भ भ वाले आहे <laughs> यांना आपण सेल्यूट करायला पाहिजे जे आपल्याकडून कार्पेंटर जातात आणि जा जा हे जे जातात ना जे कार्पेंटर आहे जे छोटी छोटी कामं करतात प्लम्बर्स आहे हे सगळे विदेशमध्ये जातात तिथून जो जो पैसा रेमिट करतात तो पण रेमिटन्स काय याच्यासाठी नाही की त्यांना काही लव ए अफेक्शन आहे त्यांच्या मातृभूमीसाठी किंवा रेट ऑफ इंटरेस्ट त्यांना इथे जास्त म्हणून तो, तो पैसा इथे करतात तर त्याच्यामध्ये आपल्याकडे जी फॉरेन एक्सचेंज येते एफ आय चा मनी आहे एफडीआय अजून एन आर आय चा जो पैसा आपल्याकडे येतो एफ आय चा पैसा काय आहे भाऊ हा हॉट मनी आहे हा पैसा आपल्याला नको हा केव्हाही जातो केव्हाही म्हणून दिस मनी इज नॉट स्टेबल एफ जी आहे याच्यावरती काय आपली काही इकॉनॉमी काय चालत नाही याची कॉन्ट्रीब्युशन टोटल फक्त टू पर्सेंट आहे बरं हा जो एफ डी जो पैसा आहे ना दिस कॅन ओनली ऍक्ट दिस के नॉट बी कोर ही फक्त इट कॅन ऍक्ट ओनली ॲज अन ॲडिटिव्ह यू गेट माय पॉईंट ओके हा फक्त ॲडिटिव्ह म्हणून वर्क करू शकतो इट के नॉट बी द कोर ऑफ द इकॉनमी सरांशी छान गप्पा अजूनही रंगणार आहे मंडळी हा कार्यक्रम असाच सुरू राहणार आहे पण तत्पूर्वी एक गोष्ट मात्र तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की हल्ली जो डॉलरचा प्रभाव इतका आहे ना की काही मंडळी एकदा मी बघितलं पार्कमध्ये एक आजोबा आपल्या नातवाबरोबर खेळत होते आणि तो नातू जो होता तो खेळत खेळत अचानक पडला ते जे आजोबा होते ते अगदी विनोद बुद्धी होती त्यांच्याकडे ते पटकन बोलले अरे काय तू काय डॉलर आहे का पटकन <laughs> सा असा पडायला नाही कळला असू दे आपण घेऊया छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत म्हणजे अर्थव्यवस्था नेमकी कशी असावी कशी चालावी काय काय करायला हवं याबद्दल सांगणारी तज्ज्ञ मंडळी खूप कमी आहेत पण तरीही मला असं वाटतं तीन ठिकाणी तुम्हाला ही तज्ज्ञ मंडळी नक्की भेटतील एक म्हणजे ही मंडळी एकतर आपल्या चौकावर एका टपरीवर चहा पित असतात आणि दुसरी म्हणजे की जेव्हा आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागलेला असतो आणि त्यावेळी आपल्या गाडीतला डेक चालू होत नाही अशा वेळेला आपल्याला हा विषय सुचतो आणि तिसरे म्हणजे ते महानुभव ते महान ज्ञानी माणसं सो जे सोशल नेटवर्किंग साईटवर बसलेली असतात आणि आपल्याला खूप काही माहिती आहे असं दाखवण्यासाठी अनेक पोस्ट व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियाच्या विविध साईट्सवर दाखवत असतात पण खरं तर एका तज्ञ माणसाकडून जाणं घेणं खूप सोपं आणि सोयीचं होतं जेव्हा अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय आणि यासाठीच नमस्कार मंडळीमध्ये आपण आपली चर्चा पुढे सुरू करणार आहोत सर एक प्रश्न असा मला तुम्हाला विचारायचं आहे की सेन्सेक्स हा वाढलेला आहे तरीही लोकांना भीती आहे की नेमकं वाढणार आहे कमी होणार आहे आणि सारखी मनात एक भीती असते असं का सर्वात पहिले तर हिंदू आपल्या देशाच्या भारताच्या लोकांना सांगेल की सेन्सेक्स निफ्टीवरती खूप जास्त जाऊ नका माझं असं म्हणणं आहे की इंडिया सुपर पॉवर जेव्हा होईल वी आर ऑलरेडी अ सुपर पॉवर बरोबर नाईन्थ मे नाईन्टीन नाईन्टी सेव्हन ऑफ मे और नाइन्थ मे काय जो काय डे होता ज्या दिवशी आपण पोखरांमध्ये आपण फोडला हो। माझं असं म्हणणं आहे त्या दिवशी इंडिया अराईवड इन द इंटरनॅशनल मार्केट तोपर्यंत फॉरेनर्स आपल्याला असे म्हणायचे की दिस इज अ कंट्री ऑफ ओनली स्नेक चार्मर्स फक्त बीन वाजवतात आणि तो साप नाचतो ही आपली डेफिनेशन होती ती डेफिनेशन आपली चेंज झाली अमेरिकेने आपल्यावरती इंबार्गो लावला आपल्याकडे बिलकुल पैसे नव्हते तेल विकत घेण्यासाठी तर तेव्हा जे तेव्हा जे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी अपील केली आपल्या एन आर आयजना की आम्हाला पैशाची जरूरत आहे तर एवढा कॉन्फिडन्स त्यांच्या याच्यामध्ये जनरेट झाला की आपण आपल्याकडे ही केपेबिलिटी आहे न्यूक्लिअर केपेबिलिटी आहे तर त्याच्यावरती किती ह्यूज मिलियन्स ऑफ डॉलर्स इंडियामध्ये आले ज्याच्या आपण आपला इम्पोर्ट करू शकलो तर ही एक कॉन्फिडन्स लेवल असतो तर जर सेन्सेक्सवर निफ्टीवर जे मी म्हणतोय इंडिया सुपर पॉवर सेन्सेक्स निफ्टी निफ्टीवर नाही होणार इट विल बी हंड्रेड पर्सेंट लिटरसी इन इंडिया जशी केरळमध्ये हंड्रेड पर्सेंट लिटरसी आहे तशीच आपल्याकडे हंड्रेड पर्सेंट ज्या दिवशी लिटरसी राहील मग त्या दिवशी हा देश सुपर पॉवर आहे वी आर ऑलरेडी द फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी पर्चेसिंग पॉवर पॅरेटिव्हवर पर्चेसिंग पॉवर पॅरेटीव आपल्या लोकांना हे सांगेल की आपण फोर्थ लार्जेस्ट काही म्हणतील की तांबे काय वेडे झाले की काय <laughs> त्यांचा एक्झाम्पल तुम्हाला असा सांगतो की तुम्ही अमेरिकेमध्ये जाता एक मध्ये एक कोक घेता पिण्यासाठी <laughs> पण जेव्हा तुम्ही इंडियामध्ये आणि तो फॉरेनर जेव्हा इंडियात येतो आणि आपला डॉलर कन्वर्ट करतो आणि एक डॉलरच्या जागी त्याला सत्तर रुपये मिळतात आणि सत्तर रुपयामध्ये त्याला सहा कोकच्या बाटल्या मिळतात या पेप्सीच्या बाटल्या मिळतात तर तो म्हणतो माझ्या कंट्रीमध्ये मला एकच बॉटल मिळते इथे मला सहा बॉटल मिळतात तर त्या करन्सीमध्ये पर्चेसिंग काहीतरी तर एक फील्ड पाहिजे ना ज्याच्यावरती तुम्ही ती कंपॅरिझन करणार पण ती कंपॅरिझन असते पर्चेसिंग पॉवर पॅरिटीवर मग ती जेव्हा परचेसिंग पॉवर पॅरिटीवर जेव्हा तुम्ही ती कंपॅरिझन करता त्याच्यावरती आपण खूप मोठी बी आर वन ऑफ द लार्जेस्ट इकॉनॉमी तर मला असं म्हणणं आहे की सेन्सेक्स अँड निफ्टीज असं तुम्ही म्हणाला की हा पण एक प्रश्न आहे की तो वाढला नाही कार्यक्रम सुरू होण्याच्या पहिले खूप लोकांनी आपल्या डीडीच्या लोकांनी सह्याद्रीच्याच लोकांनी विचारला पण त्याच्यामध्ये मी म्हणेल की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट म्हणेल की हो मी याच्यामध्ये बिलकुल मानतो की चांगल्या कंपनीजचे शेअर्स वाढले नाही बिलकुल जे काही काही बेकार कंपनीज होत्या ज्यांचं लोकांनी काही नाव नाही ऐकलं त्या कंपनीजचे ज्यांचे काही फंडामेंटल्स नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त त्याची प्राइसेस घेतल्यावरती त्याच्यावरती मी काही पर्टिक्युलर टिप्पणी नाही करणार त्यांची नावं नाही घेणार पण याच्यामध्ये मी म्हणेल की येस खूप जास्त मॅनिप्युलेशन आहे तर म्हणजे सेन्सेक्सवर जास्त लक्ष देऊ नये नाही सेन्सेक्सवरती लक्ष म्हणजे फक्त तो एवढा द्यावा आकडाकडे एक आकडा म्हणून बघावा पण बाकी माझं असं म्हणणं आहे की सेन्सेक्स अगर उद्या एक लाख झाला म्हणजे आपण काही वर्ल्ड पॉवर नाही होणार बरं इंडिया विल बी वर्ल्ड पॉवर वेन दर इज हंड्रेड पर्सेंट लिटरेसी जेव्हा आपली जीडीपी वाढेल आणि मला असं वाटतं की टू थाउजंड फॉर्टीमध्ये वी विल बायपास इव्हन चायना ऑल्सो तर हा एक सर्वात मोठा आपला हे आहे की आज आपली जी ग्रोथ होऊन राहिली आहे ही एवढी फॅन्टॅस्टिक आहे की मार्केटच्या आणि से निफ्टीवरती कम्पेअर नका करू बाकीचे ऍस्पेक्ट्स बघा की त्याच्यामध्ये आणि लोक जेव्हा म्हणतात ना की ग्रोथ नाही आहे आपली जी खाली आहे माझं ते म्हणणं नाही आहे आम आदमीला हिंदुस्थानाच्या आम आदमीला माझं हे म्हणणं आहे की तुम्ही आसपास फक्त आपली बघा की किती प्रगती आहे आज गावांमध्ये तुम्ही सोलापूर इचलकरंजी गावांमध्ये जेव्हा तुम्ही आज शेतांमध्ये पण जा सगळे आज मोटरसायकल आणि स्कूटर्सवरती फिरतात शेतकरी शेतकऱ्यांकडे भरपूर पैसा आहे पुण्याच्या एका शेतकरीला मी विचारलं तो म्हणतो मी डालिंबा उगवतो त्याला पन्नास ते साठ लाख रुपयाची अग्रिकल्चर इन्कम आहे म्हणजे अग्रिकल्चर इन्कम टॅक्स फ्री आहे आपण जे कमवतो त्याच्यावरती आपण टॅक्स देतो इन्कम टॅक्स त्याला इन्कम टॅक्स नाही ऍग्रीकल्चर इन्कम इज टॅक्स फ्री मग तर हा जो आपण जे सगळं बघतोय ना याच्यामध्ये खूप सारे मुद्दे आहे मी म्हणतो एअरलाईन मध्येच बघा आज कोटी लोकांचे ऍस्पिरेशन लेवल आहे की त्यांना स्टाईल स्टेटमेंट मध्ये मुलांना मुलींना आईला आपल्या मुलांबरोबर परिवाराला त्यांना एअरनी जायला आवडतात आता ट्रेननी जायला कोणाला आवडत नाही खरं तर मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही बघा काय स्टाईल स्टेटमेंट असतात त्या मुली अजून आई पण अशी ती बॅग अशी हातात घेऊन चालते हा तर ती एक स्टाईल स्टेटमेंट आहे एस्पिरेशन लेवल्स लोकांच्या वाढल्या पर्सनल इनकम लोकांची पर्सनल डिस्पोजल आज तुम्ही बघा आपला मॅक्सिमम ट्रॅफिक आहे हंड्रेड अँड ट्वेंटी मिलियन ट्रॅफिक आहे आज मध्ये विच इज अगदी बिझी असतो आणि मिनिटाला सांगा की हंड्रेड अँड ट्वेंटी मिलियन चा ट्रॅफिक आहे आपल्याकडे हो वर्तमानपत्र किती विकला जातात फॉरेन मध्ये आता सगळे नेट वरती बघतात तो पण एक चेंज येईल आपल्याकडे की लोक जेव्हा पेनिट्रेशन अजून होईल पण अजून ही ग्रोइंग इकॉनॉमी आहे खूप मोठं मार्केट आहे म्हणून तुम्ही बघा की सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज आज इंडियाकडे बघतात आहे बिकॉज ग्रोईंग इकॉनॉमी आहे मिडल क्लास खूप मोठा आहे आपला मिडल क्लास जो आहे हा मोर देन द पॉप्युलेशन ऑफ द एस आहे तर मिडल क्लास सर्वात जास्त आहे पेईंग कॅपॅसिटीमध्ये येतं तर माझं असं म्हणणं आहे की त्यावेळेला आपण म्हणायचो की इंडिया सोने की चिडिया आहे आणि तुम्हाला एक चीज अजून सांगतो की सिक्स्टीन सेंच्युरी सेव्हन्टीन अँड एटीन सेंच्युरीमध्ये वी अँड चायना व लार्जेस्ट इकॉनॉमीज इन द वर्ल्ड अमेरिका आणि कुठेही नव्हता कुठेही नव्हता ते एटीन सेंच्युरीच्या नंतर आपला डाऊनफॉल झाला मग आपण खूप खाली आलो आणि मग या याच्यामध्ये आपण बघितलं की आपली इकॉनॉमी दोन पर्सेंट आणि अडीच वर होती पण मग अगे आपण परत आपण आलो हा प्रयत्न नव्याने स्वडापणे आलो आपण आठ पर्सेंट नऊ वर आलो तर त्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की आपल्याकडे जी अनएम्प्लॉयमेंटची प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये अगर आपली ग्रोथ टेन वर आली तर आपली अनएम्प्लॉयमेंटची पण हे पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण त्याच्यामध्ये एकच हे आहे की कसं करायचं त्याच्यामध्ये प्रायव्हेट एंटरप्रिनोर्सचा खूप मोठा रोल आहे त्याच्यामध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट रेट आहे ती पॉईंट थ्री सिक्स आहे पर्सेंटेजमध्ये थर्टी सिक्स येते कॅपिटल आउटपुट रेशो आपल्याकडे फोर पॉईंट फाईव्ह आहे जपानमध्ये त्यांच्या पीक याच्यामध्ये तो टू पॉईंट फाईव्ह होता पण आपण टू पॉईंट फाईव्हवर येऊ नाही शकत कॅपिटल आउटपुट रेशो म्हणजे की जेवढा तुम्ही कॅपिटल टाकता जेवढं तुम्ही पैसे टाकाल त्याच्यावरती तुम्हाला जो आउटपुट आहे तो चांगला मिळाला पाहिजे बरोबर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काही करू शकत नाही कोणत्याही कोणतेही पंतप्रधान काही करू शकत नाही त्याच्यामध्ये प्रायव्हेट इंटरप्रेन्युअर बघायचं की पैसा लावून मला मॅक्सिमम प्रोजेक्टिव्हिटी कशी मिळू शकते तर तो, तो जो आपला जो नंबर आहे फोर पॉईंट फाईव्हचा तो आपण साधारण थ्री पॉईंट सिक्स थ्री पॉईंट सेव्हन पर्यंत येऊ शकतो टू पॉईंट फाईव्ह पर्यंत येऊ नाही शकत अमेरिकाचा पण पीक थ्री होता तीन होता बरं तो, तो अगर तुम्ही त्याला डिवाइड केला थर्टी सिक्सनी आणि तो डिवायडेड बाय थ्री पॉईंट सिक्स तर आपल्याला ग्रोथ रेट मिळते टेन पर्सेंटची आणि ही ग्रोथ अगर आपली कन्सिस्टन्सी अगर दहा वर्ष राहिली तर जे आपले लोक जे गरिबीच्या रेखामध्ये आहे जेवढे पण मिलियन्स ऑफ पीपल आता जे उरलेले आहे तर त्याच्यामध्ये असं आहे ना ते की माला रोटी जे गर्जा। तो ते लोक अगर आपण आपण गरिबीच्या रेखामधून आपण त्यांना काढलं तर सर्वात पहिले त्यांची डिमांड काय राहील की मला रोटी पाहिजे दोन वेळेची मूलभूत गरजा तर ते पण तर डिमांडमध्ये कॉन्ट्रीब्युट करतील ते पण मोबाईल घेतील ते पण आपल्यासारखे जूते घालतील ते पण तुमच्यासारखा असा छान शर्ट घालतील बर <laughs> <laughs> ही ही फार जरुरी आहे की आपण आपल्या देशामध्ये या गरीब लोकांना जे पॉवर्टी लाइन मध्ये आहे आपण त्यांना किती, किती लवकर आपण का त्यांना काढतो बरोबर तर त्याच्यासाठी इन्क्लुसिव्ह ग्रोथ फार जरुरी आहे इन्क्लुसिव्ह ग्रोथ सरांचं ऑब्झर्वेशन ही खूप जबरदस्त आहे त्याचबरोबर अनेक वेळा सर असं सा मार्गदर्शन करतात आपल्या लहानपणी आपण इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट वाचला असेल आज थोडीशी त्यात जरा ज्ञानात भर पडणार आहे कारण सोप्या भाषेमध्ये आपण अर्थव्यवस्था काय किंवा कशी असावी याविषयी आपण चर्चा करतो सर एक असं तुम्हाला विचारायला आवडेल की बजेट आता आपण पाहिलं तर बजेटमध्ये बऱ्याच लोकांच्या अपेक्षा होत्या की असं असावं तसं असावं तर ह्या बजेटमध्ये आपल्याला काय वाटतं खूप छान बजेट होतं अजून फार आ, स्टेबल बजेट होतं फार इक्विब्रियम होता त्याच्यामध्ये इन्क्लुसिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार छान दिलं इंटिरियम बजेट होतं इंटिरियम बजेटला जेव्हा गव्हर्मेंट परत पॉवरमध्ये आली इंटिरियम बजेटचा अर्थ हे असतो आपल्या प्रेक्षकांना सांगायला की गव्हर्मेंट जेव्हा इलेक्शन्स होते तर तेव्हा आपण इंटिरियम बजेट करतो की इंटेरियम बजेटचा डेफिनेशन ही असते की गव्हर्मेंटचे काही एक्सपेंडिचर्स असतात सॅलरीज असतात आता दूरदर्शन आहे गव्हर्मेंटची बॉडी आहे समजा इंटेरियम बजेट नसतं पास केलं तर तुम्हाला तीन महिने सॅलरी नसती मिळाली तर मग कसं होणार तर त्याच्यासाठी आपण हा इंटिरियम बजेट करतो की थिंग शूड कीप गोइंग सॅलरीज गव्हर्मेंट एम्प्लॉईजला डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे कोणते गव्हर्मेंटचे काही प्रोजेक्ट्स असतील तर ते थांबायला नको पेमेंट नाही आहे म्हणून म्हणून त्याचा अर्थ इंटिरियम बजेट आणि जेव्हा तीच गव्हर्मेंट कोणती पण गव्हर्मेंट जेव्हा पॉवरमध्ये मध्ये येते तर ते इंटिरियम बजेट बिकम्स अ फायनल बजेट तर फायनल बजेटमध्ये काहीतरी त्यांनी चेंजेस केल्या त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान हे केलं की इन्क्लुसिव्ह ग्रोथ आपल्याला आणायची आहे इन्क्लुसिव्ह ग्रोथ आणायची आहे त्याच्यामध्ये मी म्हणेल की सर्वात मोठा रिफॉर्म जसे इंडस्ट्री म्हणते ना की आपल्याला रिफॉर्म करा आना रिफॉर्म आणा हा एक असा झालेला आहे वर की हर माणूस येतो रिफॉर्म आणा काहीतरी बोलायचंय ना माझा पती छत्रपती म्हणून काहीतरी देवानी जीप दिली बोलायचं तर रिफॉर्म आणा माझा असं म्हणणं आहे एव्हरी ऑफ द गव्हर्नमेंट इज डिफाइंड एज रिफॉर्म तुम्ही जे काही काम करता इट इज रिफॉर्म आता जसं जीएसटी आपण आणला हा जो आपण टॅक्स आणला हा युनिटरी नाही आहे आपला आपण अजून कॅनडानी हा जो आपण टॅक्स जो इंडियामध्ये जो लॉन्च केला हा बिगेस्ट टॅक्स रिफॉर्म आहे आपण केलेला त्याच्यामध्ये पण आता चेंजेस येतील की आपल्याकडे पाच रेट्स आहे पाच स्लॅब्स आहेत झिरो फायव्ह ट्वेल्व्ह एटीन आणि ट्वेंटी एट ट्वेंटी एट तर बिलकुल सुपर साठी आहे तुम्ही आता ती बॅग घेता ती कोणती ती लुई जी असते ती ज्या बायका घेऊन जातात ना पेज वर येतात त्या आता ती बॅग आपल्यासाठी नाही सामान्य माणसासाठी पण त्यांना अठ्ठावीस टक्के देऊ देणार त्यांना काय फरक पडतो ते पेज वाले आहे पण झिरो जे आपण आयटम्स ठेवले ते काही चेंज होणार नाही तो झिरो पर्सेंट तर आहेच फाईव्ह पर्सेंट राहील ट्वेल्व अजून एटीनमध्ये मध्ये तुम्ही काहीतरी मिडवे घ्याल तर तो त्याची एक तुम्ही कंबाईंड स्लॅब करून टाकाल जी काही तेरा असेल चौदा असेल ते बघेल त्याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे की हे सगळे जे आहे हे सगळे रिफॉर्म्स आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी इन्क्लुसिव्ह ग्रोथसाठी त्यांनी म्हटलं की आम्हाला पैशाची जरूरत आहे आज एवढे तुमचे जे सोशल प्रोग्राम्स करता तुम्ही करताय त्याच्यासाठी पैसा पाहिजे लास्ट इयर त्यांनी कसं केलं ओ एन जी सांगितलं एचपीसीएल मध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये तुम्ही विकत घ्या की फिफ्टी वन पर्सेंट स्टेक तुम्ही घ्या फिफ्टी वन पर्सेंट वर गव्हर्नमेंटला चौतीस हजार कोटी रुपये मिळाले वर्षी तो टार्गेट वाढवलाय या वर्षी तो टार्गेट एक लाख करोड ठेवलाय आता एक लाख करोड मध्ये गव्हर्नमेंटचा आयडिया खूप हे आहे की ज्या कंपनीज आहे जसं पीएफसी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला सांगितलं ला घ्या त्याच्यातनं गव्हर्नमेंटला दहा हजार कोटी मिळतील काही पब्लिक सेक्टर्सला विका स्टेक सपला विका तर असा करून हे गव्हर्नमेंटची जी आहे ही इन्क्लुसिव्ह ग्रोथ आहे तर बजेट वॉज व्हेरी गुड दुसरं तुम्ही याच्यामध्ये बघा की जो इन्कम टॅक्स पेअर होता त्याची लिमिट तुम्ही पाच लाख केली इन्फ्लेशनला बघून पण त्याच्यामध्ये जेवढे लोक त्या टॅक्समधून बॅकेटमधून निघाले त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला तेरा हजार करोड एक्सचेकरला लॉस झाला मग तो पैसा कुठेतरी तर पाहिजे बरोबर आहे तर त्याच्यामध्ये जसं आता मागच्या वर्षी त्यांनी लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स टाकला तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल फार हे आहे आपल्या जे ने जे कामं केली आहे ना टॅक्समध्ये तर त्याच्यामध्ये आता तुम्ही कुठूनही वाचू नाही शकत त्याच्यामध्ये ना असा बुम बुम करून असं ते इन्फॉर्मेशन सगळी वरती येते आपले जे ब्युरोक्रॅट्स आहे ना लोक असं म्हणतात की असे खूप इंटेलिजंट नसतात सर्वात मोठे इंटेलिजंट आहे त्यांना जेव्हा कळतं की आता गव्हर्नमेंटला एवढा शॉर्टफॉल पडतोय तर ते म्हणतात सर कोणत्या गोष्टीवर टॅक्स करायचा बजेटमध्ये जो तुम्ही प्रश्न विचारला कोणत्या एक्झिस्टिंग कोणत्या टॅक्सवर इन्क्रीज नाही केला हुँ. ना इन्कम टॅक्स इन्क्रीज केला कॉर्पोरेट टॅक्स इन्क्रीज नाही केला इनडायरेक्ट टॅक्सेस पण तसेच ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पण नाही तर एक्झिस्टिंग नॉन टॅक्स रेव्हेन्यू गव्हर्नमेंट म्हणते आम्हाला पाहिजे हा जो एक लाख करोड आम्हाला सोशल प्रोग्रामसाठी पाहिजे हा नॉन टॅक्स पाहिजे इकॉनॉमी वाढत नाहीये इकॉनॉमी वाढत नाहीये म्हणून टॅक्स रेव्हेन्यू वाढत नाहीये मग आता इकॉनॉमी वाढत नाहीये टॅक्स रेव्हेन्यू वाढत नाही हे पाहिजे आयडियली मग गव्हर्नमेंटचं म्हणणं की एक्झिस्टिंग जी ग्रोथ आहे जी आपल्याला इकॉनॉमीची जी, जी साईज आहे त्याच्यामध्ये आपण टॅक्स वाढवू नाही शकत किंवा दॅट विल बी अ बर्डन तो बर्डन होईल पण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने असं म्हटलं की आम्हाला सोशल प्रोग्राम्स करायचे पण त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की असं करता की तुम्ही आपल्या कंपनीला सांगा ती कंपनी विकत या जसं ओएनजीसी ला घेतलं गव्हर्नमेंटला चौतीस हजार करोड मिळाले याच्यामध्ये तुम्ही पीएफसीला विकला त्याच्यामध्ये विकतील आता दुसरा त्यांच्यामध्ये त्यांनी म्हटलं एक त्याच्यामध्ये बजेटमध्ये सांगितलं की तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की पब्लिक सेक्टर्सला जे आम्ही विकू त्यांचं डिस करू हे फिफ्टी वन पर्यंत आता काय झालंय वन पर्सेंट आणि आता ते कमी म्हणतात नाही आता ते म्हणतात अजून कमी करा अजून कमी करा आता त्याच्यामध्ये विवाद असा आहे की समजा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तुम्ही वर आलाय ती तुम्ही फॉर्टी पर्सेंट वर आणली मग त्यांचं म्हणणं लोकांचं म्हणणं हे की सर समजा त्या कंपनीला कोणी बाकीचे साठ टक्के शेअर्स तर तुमच्याकडे नाही गव्हर्मेंटकडे फिफ्टी वन पर्सेंट नाही आहे बरोबर पण माझं असं म्हणणं आहे कोणत्या प्रायव्हेट सेक्टरवाल्याकडे एवढे तीस हजार कोटी चार हजार चाळीस हजार कोटीला तो ला घेईल आणि दुसरी गोष्ट आपले जे ब्युरोक्रॅट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं फार हुशार आहे <laughs> ते म्हणतात आपण अजूनही चाळीस टक्केपर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये पण आपला कंट्रोलिंग स्टेक राहील आपली मॅनेजमेंट कंट्रोल राहील जे आपण सांगू ते मॅनेजमेंट ऐकेल बोर्ड ऐकेल क्योंकि चाळीस टक्के गव्हर्नमेंटच्या राहण्यानंतर दहा टक्केचा जो स्टेक आहे तो एलआयसी कडे आहे एलआयसी गव्हर्नमेंट बरोबर क्लब होईल बरं म्हणजे चाळीस टक्केपर्यंत तुम्ही खाली गेला एलआयसी कडे दहा टक्के आहे तो चाळीस अन दहा पन्नास पन्नास मिळाले प्रॅक्टिकली तुमच्याकडे मॅनेजमेंट कंट्रोल आहे तर नथिंग टू फिअर अबाउट यू कॅन स्टील गो अप टू फॉर्टी पर्सेंट गव्हर्नमेंट फार क्लिअर आहे आम्हाला आमचा सोशल प्रोग्राम कमी करायचा नाहीये नॉन टॅक्स रेव्हेन्यू आम्हाला पाहिजे नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये आम्ही हे अशी कंपनीज विकणार तर त्यांनी आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून चांगली केली एअर इंडिया तुम्हाला विकायचं आहे पण एअर इंडिया मध्ये इंडियामध्ये तुम्हाला चांगली प्राईस मिळत नाही तर आम्ही डिस्ट्रेस सेल करणार नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं मग त्याच्यामध्ये यू हॅव टू गो फॉर परमिटेशन कॉम्बिनेशन मग त्याच्यामध्ये एअर इंडियाच्या काही ज्या लँड असतील त्या तुम्ही विका सँटाक्रुजला जी तुमची लँड असेल हाऊसिंग प्रोजेक्ट आहे आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग अजून सांगतो दिल्लीला जसं त्यांनी सांगितलं बदरपूर पॉवर प्लांट होता बिलकुल दिल्लीच्या बिलकुल ऍडजस्ट आता दिल्ली वाढत चालली बदरपूरमध्ये त्यांच्याकडे चारशे एकर जमीन आहे तर त्या थर्मल पॉवर प्लांटला तो त्यांनी बंद केला रेसिडेन्शियल एरियामध्ये ते कोलचा जो कोसा जातो त्याचे ते जी हे असते काय राख असते ती यायची पोल्युशनच्या प्लांट त्यांनी बंद केला तो प्लांट बंद करण्या पहिले बदरपूर पॉवर स्टेशन वॉज ओवर बाय एनटीपीसी एनटीपीसीला सांगितलं तुम्ही घ्या आता ती एनटीपीसी ची कंपनी आहे बरोबर ती कंपनी आता बंद झाली किंवा हार्ट ऑफ द मध्ये आली मग आता करायचं काय मग त्यांच्याकडे चारशे एकर जमीन आहे ते म्हणतात विका विका मध्ये जेवढे पण तुमचे गव्हर्नमेंट क्वार्टर्स होते ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर आणि तिथे गार्डन्स साहेब ह्यूज लँड होती ने सांगितलं आता याला प्रायवेट हे करा आणि याला युटिलाईज करा त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रायव्हेट पार्टीला करण्याची नाही जो, जो प्रायव्हेट बिल्डर असतो ना hmm. तो सगळीकडे तुम्हाला कट कॉनर्स करणार इंडिया पब्लिक सेक्टरची सर्वात उत्तम कंपनी इज एनबीसीसी नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन शेअर लिस्टेड आहे स्टॉक एक्सचेंजवर निवेशकांनी जे निवेशक करतात जे इन्व्हेस्टमेंट करतात त्यांनी या कंपनीला जरूर बघावा वन ऑफ द फायनेस्ट कंपनीज फ्रॉम दी पीएसयूज ती चारशे एकर जमीन आता जेव्हा विकल्या जाईल आणि तिथे डेव्हलपमेंट होईल त्यानंतर एनबीसीसी तिथे कमर्शियल बांधेल मॉल बांधेल रेसिडेन्शियल बांधेल तुम्ही विचार करा व्हॅल्यू एडिशन करून गव्हर्नमेंटला किती पैसा मिळेल अगदी एक लाख करोड हा जो आपल्याला जनरेट करायचा आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू हा काय खूप मोठी गोष्ट नाही आरामात होणार आरामात करतील ही चर्चा ही अशीच आरामात रंगणार आहे तत्पूर्वी वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत म्हणजे विषय थोडासा वेगळा आहे ऑफकोर्स आपल्याला जास्तांना इन्फो इन्फॉर्मेशन घेण्याची थोडीशी सवय तशी कमी असते एंटरटेनिंग आपल्याला जास्त बरं वाटतं बघा ना तुम्ही मोबाईल हातात घेतला की काहीतरी वेगळं पॉपअप झालं की तुम्हाला छान वाटतं पण अर्थशास्त्र हे खरंच खूप वेगळा विषय थोडंसं आपण लक्ष दिलं तर आपल्या आपल्याकडील कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे पुन्हा एकदा आपल्या प्रश्नाकडे येईन सर आता असं म्हणतात की गाडी ज्या आहेत त्या गाडी त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे किंवा पर्सेंटेज त्याच्या कमी झाल्या जीएसटी पर्सेंटेज खूप वाढल्यामुळे त्याचे सेल्स कमी आहेत याच्यावर आपलं काय मत आहे माझं असं म्हणणं की याच्यावरती खूप जास्त चर्चा विषय नाही करू त्याची बालची खाल काढू नाही काही गाड्या कंपनीचं म्हणणं आहे की अरे काय लोक काय गाड्याच विकत घेत राहतील का एक गाडी दोन गाडी काय हेच करत राहायचं का आणि मग त्याच्यासाठी गाड्या कंपनीज म्हणतील की जीएसटी कमी करा का सरकारने जीएसटी कमी करायचा आणि जीएसटी कमी केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं की आमचा कार सेल वाढेल आणि समजा उद्या अगर कार सेल नाही वाढला तर मग गव्हर्नमेंटने समजा जीएसटी रेट कमी केला लोअर स्लॅबवर गेला तर तो मग पैसा कुठून रिकवर करायचा सर एक प्रश्न मला वाटतं असाही की आज अनेक घरामध्ये दोन दोन तीन तीन गाड्या सुद्धा आहेत मग मत कशाला पाहिजे अजून किती पाहिजे अहो पीपल शुड कन्झ्युम लेस आदिवासींसारखं जीवन जगा जे मॅक्सिमम नेचरला देतात तुम्ही सगळं नेचरकडनं खाताय आणि तुम्ही म्हणता की आम्हाला सगळ्या घरांमध्ये आता एसी लागलेल्या ला। सगळ्यांच्या घरामध्ये एसी वीज आणणार कुठून कोळसा जाळून सगळा कोळसा तुम्ही कन्झ्युम करणार वॉट आर य टू लिव्ह फॉर द नेक्स्ट जनरेशन पुढच्या जनरेशनसाठी काय शिल्लक मग ते लँटन घेऊन फिरतील पहिले लँटन असायचे ना ते असे जायला मग ते लँटर्न घेऊन घरामध्ये फिरतील पहिले जंगलात जायचे <laughs> आता कामावर तसं जावं लागेल नाही नाही घरामध्येच फिरतील बायको पण नवऱ्याला असं लँडन लावून करून बघेल मुलांना नाही विनोदाचा एक भाग सोडला तरी ही खूप गंभीर समस्या आहे कारण आपण खूप जास्त कन्झ्युम करायला लागलोय आणि जे आपलं निसर्ग आहे त्याला त्याच्याकडे आता खूप कमी राहिलेला आहे तर येणाऱ्या जनरेशनसाठी हा खूप मोठा विषय राहणार आहे सर एक प्रश्न असाही विचारायचा आहे तुम्हाला की सर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जे आहेत त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे का हो जरुरी आहे पण मी हे म्हणेल की आपल्याला असे नाही की आपल्याला मोठे ग्रुप्स नकोय आपल्याला या पण इंडस्ट्रीज पाहिजे त्यांची पण काही कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा त्यांचं हाय लेवल ऑफ ऑटोमेशन असतं पण इंडियाची जी ग्रोथ इंजिन आहे ते डेफिनेटली स्मॉल अँड मीडियम एंटरप्राईसेस आहे आणि ते करीब आपल्याकडे काहीतरी का का सिक्स्टी मिलियन आहे तो नंबर आणि ते काहीतरी हंड्रेंड थर्टी मिलियन पीपलला एम्प्लॉयमेंट देतात म्हणजे एक युनिट काहीतरी दोन दोन तीन तीन माणसांना देतं अन तो फार गरजेचा आहे त्यांना जे इंटरेस्ट आहे जो पैसा त्यांना मिळतो तो एक त्याच्यासाठी तुम्ही एक अलग बॅग आता गव्हर्नमेंटनी केली आहे ग्राम मुद्रा बँक तर त्याच्यामध्ये दिस इज गोंड बी अ गेम चेंजर तर याच्यामध्ये खूप मोठं हे आहे कन्सन्ट्रेशन याच्यामध्ये व्हायला पाहिजे स्मॉल अँड मिडीयम त्याच्याने खूप फरक पडेल येस सर आता आपण बघतोय की पेट्रोलचे कन्झम्पन खूप जास्त होत तर पेट्रोल नंतर आता एक दुसरा पर्याय म्हणून काय तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स सुरू करायचा असा एक मुद्दा आहे सर याबद्दल आपण काय म्हणाल काही नाही रोज पेपरमध्ये ते जे फिरंगी आहे इलॉन त्यांचा रोज मी फोटो बघतो हर ऑल्टरनेट त्यांचा कुठेतरी काहीतरी आर्टिकल येतो वर्तमानपत्रामध्ये आणि हे पर्यावरणला पूरक आहे काही नाही हे असं असतं की एक असे विषय असतात चर्चाचे विषय असतात माझं असं म्हणणं आहे की ला पण टीआरपी पाहिजे असते ते टीआरपी पाहिजे पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या खोलीला साफ केला कुडा काढला तो केर काढला केर काढल्यानंतर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलाय नाही तर मग ती बाई जी असते ती आपल्या घराच्या बाहेर फेकते साईडला तो केरद तिथेच आहे ना फक्त तुम्ही शिफ्ट केला इथून हा बस प्रॉब्लेमला तुम्ही फक्त शिफ्ट करता याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की आमचं पेट्रोलचं बिल कमी होईल आमचे डॉलर हे होईल अरे पण जेव्हा तुम्ही बॅटरीज जेव्हा युज कराल त्याच्यामध्ये जे लिथियम सेल्स येतील ते पण कासुन जेनिक आहे ते तुम्ही कुठे मध्ये टाकणार आहे का मध्ये टाकलं तर तुमचं अंडरग्राऊंड वॉटर तुमचं पॉयझनस होईल मग त्याच्यानी तुम्ही पण मराल प्राणी पण मरती तुम्ही करणार ती चार्जिंग साठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ला वीज लागेल वीज लागेल तर तुम्ही म्हणाल की आता अजून वीज करा मग वीज कराल तर तुम्ही म्हणाल न्यूक्लिअर नी करा मग हायडलनी करा अरे याचे सगळे प्रॉब्लेम्स आहे तुम्ही हायडलनी पण जेव्हा कुठे तर तुम्ही ला ब्लॉक करताय त्याच्यानी तुम्ही नेचरशी खेळताय ना आता बघताय ना काय हाल झाले मुंबईला तुम्ही सगळे मल्टी स्टोरीज चाळीस याचे टावर केले पाऊस नाहीये पाऊस नाहीये नागपूरमध्ये पाऊस नाहीये करायचं काय गंभीर समस्या गंभीर समस्या आहे समस्या आता आपल्या नेक्स्ट याच्यामध्ये जाऊ आपण नेक्स्ट लेवलवर डिसालिनेशन ऑफ समुद्राचं पाणी घ्यायचं आता आता आपल्याला डिसालिनेशन कारण आज पाणी जाणार कुठे हा एक खूप मोठा विषय सॉल्ट काढायचं क्योंकि पाऊस नाही क्योंकि तुम्ही नेचरशी तुम्ही हे केलंय सुधी तुम्ही बर्बादी केली आहे तुम्ही झाडं कापली तुम्ही मल्टी मल्टीस्टोरीड केली कोण सगळ्या सगळ्यांचा आपला वेस्टेड इंटरेस्ट आहे अगदी आणि ग्रोथ ची डेफिनेशन हीच आहे ना लोकांची की आम्हाला सगळं पाहिजे ती जी भांगर आहे hmm. ती माझं असं म्हणणं आहे ती हंगर आपली कमी करा टेक द लिस्ट फ्रॉम द नेचर अँड गिव्ह मॅक्सिमम टू द नेचर दिस इज द आन्सर वा सरने खूप सुंदर सांगितलेलं आहे टेक द लिस्ट म्हणजे ही चर्चा अशीच राहणार आहे पण त्याआधी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा नम्र विनंती आणि तुमचे आभार कारण वेळोवेळी तुम्ही तुमचे अभिप्राय आम्हाला कळवता आणि तुम्ही आम्हाला सांगता की आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो तुम्ही आम्हाला ईमेल करता पत्र लिहिता त्यासाठी मनपूर्वक आभार तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा तुम्हाला माहिती आहे आमचा पत्ता आहे डी सह्याद्री डॉट मंडळी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री ट्विटर डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री इंस्टाग्राम डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री यूट्यूब डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री तेव्हा आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा जाण्याआधी पुन्हा एकदा एक, एक शेवटचा प्रश्न अजून एकदा तुम्हाला विचारेन कारण खूप सारे प्रश्न आहेत आणि आय एम शुअर sure, आपल्या प्रेक्षकांनाही तुमची उत्तरं खूप आवडली असतील सर एम्प्लॉयमेंट कमी आहे याबद्दल तुमचं मत काय नाही माझं असं म्हणणं आहे की या नंबर्सवरती पण आपण नाही जाऊ माझं असं म्हणणं आहे की आपले जे भारतामध्ये जे पोरं शिकतात आजकाल खूप हे झाले कॉन्शियस झालेले आहे आणि हर माणसाला माझं असं म्हणणं आहे की आपली सर्व्हिस इंडस्ट्री मोर फिफ्टी टू पर्सेंट कॉन्ट्रीब्युट करते इंडियाच्या इंडिया जीडी पीला ही सर्वात मोठा हा सेक्टर आहे सर्व्हिस इंडस्ट्री हर मुलगा मुलगी अगर तिला इंग्लिश बोलता येतं तिला कम्युनिकेट करता येतं तिला कॉम्प्युटर चालवता येतं मला नाही असं वाटत की कोणाला नोकरी नाही आहे सगळ्यांना नोकरी आता मला तुम्ही सांगा कोणी विचार केला होता का की कोणीतरी एकाने स्विगी म्हणून हा कॉन्सेप्ट सुरू केला की त्याच्यामध्ये जे मुलं ज्यांच्याकडे नोकऱ्या नव्हत्या आणि त्यांना मोटर मोटरसायकल स्कूटर चालवता येते ते हे घरपोच तुम्हाला सगळं हे फूड सर्व्हिस देतील देती। कोणी हा विचार केला होता दीज वर स्टार्टअप्स विच वर बॅक्ड बाय प्रायव्हेट इक्विटी बरोबर हे जनरेट करतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं हर्डल्स नका टाकू रस्त्यावर प्लेन राहू द्या प्लेन रस्ता राहू द्या कोणते रिस्ट्रिक्शन्स नका टाकू की आम्ही असं आम करू आणि आमचे असे रुल्स राहतील हे बघा केलं ना ते मुलं जे शिकलेली नव्हती पण त्याच्यामध्ये पण काहीतरी क्वालिटी होती बरोबर किती दिले तुम्ही त्याच्या अशा हे वर स्विगी त्या अशा आपण किती बघतोय अगदी आणि बघा तुमचे ते टी शर्ट घालून ते फिरतात डिलिव्हरी होत आहे बिझनेस वाढतोय डायरेक्ट इनडायरेक्ट रेस्टॉरंट बिझनेस फास्टेस्ट ग्रोईंग बिझनेस आहे क्या बात आहे सर या प्रसंग सकाळी आपण आज इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि खूप गंभीर विषय अर्थव्यवस्था पण सोप्या पद्धतीने आपण सांगितलं त्यासाठी मनपूर्वक आभार मंडळी आपण हे आपला आवडता कार्यक्रम पाहत रहा नमस्कार मंडळी